राज्यातील जिल्हा परिषद शाळांना 57 कोटींचा निधी शिक्षण विभागाकडून देण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. राज्यातील अतिवृष्टीमुळे 8 शिक्षण विभागापैकी 6 विभाग पूरपरिस्थितीने बाधित झाले असून 21 जिल्ह्यातील 155 तालुक्याचे नुकसान झाले आहे. या 21 जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2177 शाळा बाधित झाल्या आहेत. याचा फटका 1,63,275 विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. तातडीने 53 पूर्णवर्ग खोल्यांचे बांधकाम करावे लागणार असून 2177 शाळांचे वर्ग खोल्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. 36 किचन सेड बाधित झाले असून 477 शाळांमध्ये शालेय पोषण आहार बाधित झाले आहे तर 260 शाळांमधील 27,905 विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकेही पुरामुळे बाधित झाली आहेत. तर 260 शाळांमधील 27,905 विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकेही पुरामुळे बाधित झाले आहेत. एकंदरीत यासाठी रुपये 57 कोटी एवढा निधीची गरज असल्याने विभागीय उपसंचालक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविलेल्या अहवालातील माहिती आजच्या बैठकीत ॲडव्होकेट शेलार यांच्यासमोर संबंधित अधिकाऱ्यांनी मांडली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत येऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी खास बाब म्हणून 57 कोटींचा निधी शिक्षण विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल असे या बैठकीत घोषित केले. जिल्हा परिषदेच्या शाळांना या पुराचा वेगवेगळ्या पद्धतीने फटका पडलेला आहे. काही ठिकाणी कल्याणसारख्या भागामध्ये खाडीतलं पाणी वर सरकलं म्हणून पडला आणि तिकडच्या विद्यार्थ्यांना शाळांना नुकसान झालं. गोदावरी खोऱ्याच्या गोदावरी नदीच्या बाजूला असलेल्या शाळांमध्ये नदीचं पाणी वर चढलं. त्यातनं काही शाळा आता बाहेर आल्या, काही अजून भरतच नाहीत अशी स्थिती आली. सांगली कोल्हापूरमध्ये तर मात्र आपल्याला माहिती आहे की ती अवस्था गंभीरच आहे. सिंधुदुर्ग रायगडमध्ये सुद्धा काही ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसाचा पूर्ण एक्सरसाइज आणि आत्ताच्या बैठकीनंतर जे समोर आलं त्यामध्ये बाधित जिल्ह्यांची संख्या जवळजवळ 21 आहे आणि त्यामध्ये तालुके, कारण सगळ्याच जिल्ह्यातले सगळेच तालुके बाधित आहेत असं म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे जी प्राथमिक माहिती आता फील्डवरून आम्ही घेतली त्यामध्ये 155 तालुके बाधित आहेत आणि ज्यामधल्या बाधित शाळा यांची संख्यासुद्धा आम्ही आकडेवारीशा काढली. त्यातनं 2177 जिल्हा परिषदेच्या शाळा या त्या ठिकाणी विविध पद्धतीने बाधित आहेत आणि मग विद्यार्थी संख्या जर आपण बघितली तर त्याचा आकडा आमच्याकडे आहे तर 1,63,275 विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात अशा एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येला थोडाफार काही कमी जास्त दिवसांचा आणि भौतिक सुविधांचा फटका पडलेला आहे. त्याची आम्ही इत्थंभूत संपूर्ण माहिती घेतली ती तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलेटसुद्धा करू. या 6 विभागांमध्ये जे जिल्हे आहेत त्यातले तालुके आणि त्यामधली नेमकी परिस्थिती काय, पूर्ण वर्गखोल्या बांधकाम करायची गरज लागेल, म्हणजे पूर्ण वर्गखोल्याच स्थिती बरोबर नाही, गंभीर आहे किंवा पडले आहेत, असे जवळजवळ 53 वर्ग आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. बरोबरीने ज्या वर्गखोल्यांच्या दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्या जवळजवळ 2177 ह्या वर्गखोल्या आहेत की ज्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता असे 2177 वर्ग खुले आहेत.